कोल्हापुरातील सचिन सूर्यवंशी यांनी बनवलेल्या वारसा माहितीपटाला 2022 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय. येत्या ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीमध्ये या पुरस्काराचं वितरण होणार आहे. या निमित्तानं कोल्हापूरची मर्दानी खेळांची परंपरा संपूर्ण जगासमोर आली आहे. तर सचिन सूर्यवंशी या तरुणाच्या कलाकौशल्यावर आणखी एक मोहर उमटली आहे. मर्दानी युद्धकला कोल्हापूरनं जपली आहे. आजही कोल्हापुरातील पेठांमध्ये या प्राचीन मर्दानी खेळाचं आणि युद्धकलेचं प्रशिक्षण दिलं जातं. याच विषयावर कोल्हापुरातील दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी माहितीपट बनवला. आर्ट अँड कल्चर विभागात या माहितीपटाला 2022 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. सलग 2 वर्ष या माहितीपटाचं काम सुरू होतं. आता या माहितीपटाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळं कोल्हापूरकरांची मान अभिमानानं उंचावली आहे. सचिन सूर्यवंशी यांना यापूर्वी 2019 फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आता वारसा माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.